नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी फूड चॅनलमध्ये तुमचं मी मीनाक्षी पाटील पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण बनवणार आहोत विदर्भात खास करून बनवलं जाणारं फाफडा रेसिपी, आणि जी की वर्षभर टिकते आणि पोह्यांपेक्षा सुपर टेस्टी लागते फोडणीचे जेव्हा आपण त्याला बनवतो. आणि शेवळ्यांना समांतर असणारी ही रेसिपी आहे. तर इथे मी पूर्ण स्टेप तुम्हाला दाखवणार आहे. काही जण याला पापडकूटसुद्धा म्हणतात, काही जण फाफडा म्हणतात. तर हा बनवणं अगदी सोपा आहे आणि वर्षभर टिकतो आणि चवीला उत्तम लागतो. अगदीच मैद्याचं काही वस्तू खाल्ल्यापेक्षा किंवा कुठलंही फास्ट फूड खाल्ल्यापेक्षा सकाळी नाश्त्याला हे फोडणीचा जर फाफडा बनवला ना तर अतिशय उत्तम आणि चवीला तर अप्रतिमच लागतो, काही प्रश्नच नाही. तर इथे तुम्ही बघू शकता 2 किलो गहू मी 15 ते 20 मिनटं भिजत घातले आणि चाळणीत निथळ ठेवले. त्यानंतर आपल्याला सुक्या कापडावर हे सुकवायचे आहेत गहू आणि गिरणीतून बारीक पीठ दळून आणायचं आहे. तर हे जे पीठ आहे हे आपल्याला 2 चाळणींनी काढावं लागेल. एक तर आपली जी रेग्युलर चाळणी असते, आपण ज्याने कणिक चाळत असतो त्यांनी आपल्याला चाळावं लागेल, आणि एक तर मैद्याची आणि जेव्हा आपण पिठाच्या चाळणीने गाळू तेव्हा काय होणार, यातून जो लेअर असते वरची गव्हाची ती पूर्ण निघून जाईल, म्हणजे सालं सगळे निघून जातील. आणि त्यानंतर आपल्याला एका दुसऱ्या चाळणीने म्हणजे मैद्याच्या चाळणीने गाळायची तर ताम जी असते जाडा भाग जो असतो थोडाफार तो सुद्धा निघून जाईल आणि असं छान पांढरं शुभ्र पीठ आपल्याला मिळेल. तर हे पीठ आता मी मीठ टाकून भिजवून घेत आहे. पूर्ण स्टेप वाईज तुम्हाला दाखवणार आहे. तर कणिकच्या प्रमाणे भिजवतो, साधारण त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे मीठ घालून. पण आपण फाफडा लाटणार असू त्याच्यापूर्वी 3 ते 4 तास आधी आपल्याला भिजवून ठेवायचं आहे, म्हणजे हे छान मुरतं आणि साधारण आपल्या पोळ्या जशा करतो त्यापेक्षा थोडं नरम भिजवायचं आहे, कारण आपल्याला फायनली तो खूप उंडा नरमच करावा लागतो. तर आणि पोळ्यांचा आपला इतकासा नरम आपण नाही करत, तर थोडासा पातळसर असा नरम असा उंडा आपल्याला छान भिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हा उंडा भिजवलेला आहे आणि 4 तास ठेवून सुद्धा झालेला आहे. आता मी याला 4 तास ठेवून झाल्यानंतर हा पुन्हा एकदा पाणी लावून छान मळून घेणार आहे. तर ही स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे मैत्रिणींनो, कारण आपण फाफडा बनवतोय तर तो इतका पातळ आणि थीन आपला बनला पाहिजे, तरच त्याची मजा येते खाण्याची. जाडा जर आपला लाटण्यात राहिला किंवा तो आपला जाड राहिला फाफडा तर ती मजा येत नाही त्याची. त्यामुळे आपल्याला ती काळजी घ्यावीच लागेल की आपल्याला इथे पाणी लावून पूर्ण नरम उंडा करायचा आहे. ज्या पद्धतीने आपण घरी शेवळ्या करायचो पूर्वी तर त्याला पाणी लावून खूप चुरायचं उंडा, तर तसा हा उंडा आपल्याला पाणी लावून मस्त चुरायचा आहे. छान असा नरम होईल इतपत आपल्याला चुरायचा आहे, भरपूर नरम करायचा आहे चुरून चुरून. तर 10 ते 15 मिनटं असा छान चुरून घेतला की मग आपला फाफडा जो आहे तो याचा आपण बनवू शकतो. तर बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे त्याची, छान नरम झालेला आहे आणि शेवळ्यांना जसा करतो तशा पद्धतीत नरम याला करायचा आहे. तर आता तुम्हाला असं वाटेल की याची पोळी कशी लाटावी, तर ती लाटता येते मैत्रिणींनो. थोडासा मैदा किंवा यातलं उरलेलं जे पीठ असतं ते घेऊन आपल्याला छान लाटता येतं. एक तर तुम्ही मी आता बघू शकता ताटावर लाटू शकता किंवा मग असा सरफेसचं तुमच्याकडे टेबल असेल तर त्यावर लाटा, कारण पोळपाटाच्या साईजपेक्षा मोठी पोळी आपण याची लाटणार आहोत. छोट्या छोट्या पोळ्या करत बसायला थोडा जास्त वेळ खाऊ होतो ते. तर इथे बघू शकता आणि अगदी पातळ अशी ही कणिक आहे आणि मैदा लावून लावून आपण याला थोडं लाटणार आहोत. खूप जास्त मैदासुद्धा लावायचा नाही आहे आणि अशा पद्धतीने मी एक तुम्हाला लाटून दाखवते आहे. तर काढूनसुद्धा बघावी लागेल आपल्याला, कारण चिटकली नाही पाहिजे. जर चिटकत असेल तर थोडं पीठ आणखीन घ्यायचं आणि थोडंसं असं हातावरसुद्धा ही पोळी लांब होते, तर जेवढी आपल्याला लांबवता येते हातावर लांबवायची. आणि जर का असं वाटलं की अजून हातावर लांबवायला याला वेळ आहे तर पुन्हा एकदा आपण लाटायला सुद्धा घेऊ शकतो. तर हातावरही ही पोळी छान लांबते, कारण उंडाची जी आपली कन्सिस्टन्सी आहे ती खूप छान झालेली असते. हातावरसुद्धा ही पोळी लांब होते आणि आपण याच्यावरसुद्धा लाटून घेऊ शकतो पुन्हा एकदा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. फक्त उद्देश हाच आहे, तुम्ही लाटून किती पातळ करता किंवा हातावर किती पातळ करता, पातळ होणे हा त्याचा मागचा मुख्य उद्देश आहे.
तर फक्त खाली चिटकली नाही पाहिजे याची सुद्धा काळजी मध्ये मध्ये घेत राहावी लागते। तर पाहायचं आपण थोडंसं उचलून उचलल्या जाते की नाही, तर उचलल्या जाते ती आणि थोडी उचलताना सुद्धा लांबते कारण पातळ आपला उंडा आहे, तर उचलताना सुद्धा लांबते। तर लांबवायची ती आहेच आपल्याला, त्याच्यामुळे त्याच्या आकाराचा किंवा थोडीशी फाटली याचा याची काळजी करायची नाही आहे। तर बघू शकता माझीसुद्धा पोळी थोडीशी मध्ये फाटली आहे, तर आपल्याला ही पोळी अख्खी ठेवायचीच नाही आहे, त्याच्यामुळे ती फाटली तरी काहीही हरकत नाही। आता मी ही पाटी घेतली आहे आणि याच्यावर सुद्धा मी ही लांबवून घेणार आहे। आता तुम्ही बघू शकता सुरुवातीला आकार किती आहे आणि याचा आपण किती लांबवून मोठा करणार आहोत। तर संपूर्ण पाटी एक साईड पूर्ण कव्हर अप होईल इतका मोठा मी करते आहे। टाकताना आपली पोळी छोटी होती, तर लांबवून आणखीन त्याला स्ट्रेच किती करता येईल ते आपल्याला करायचं आहे। त्यामुळे काय होतं की जितकं आपण त्याला ओढू आणि स्ट्रेच करू तितकं ते पातळ होत जातं आणि फापडा तितकाच आपला छान बनतो। तर मैत्रिणींनो बघू शकता आणि याचे काठसुद्धा आपण काढून घेऊ शकतो जर काठ आपल्याला जाडे वाटले तर, कारण फापडा हा जाड चांगलाच लागत नाही, त्याच्यामुळे काठासुद्धा मी थोडे थोडे याचे काढून घेणार आहे। आणि थोडंसं फाटलं तरी हरकत नाही, मी तुम्हाला आधीच म्हटलं ओढ आपण इतपत त्याला ओढतोय की आपल्या कामच्या ज्या आहेत आतमधल्या त्यासुद्धा दिसत आहेत, म्हणजे इतकं थीन आणि पातळ हे पापडकुट आपलं होणार आहे। तर छान असं आता ओढून घेऊया आपण आणि काठ मी थोडे काढून घेते आणि हे असं थोड्या वेळात ही पोळी कडक होऊन येते आणि ही कडक झालेली पोळी मग लगेच आपल्याला एखाद्या सुती कॉटनच्या कपड्यावर आपण उलटवून द्यायची आणि मग ती सुकते। तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण पापडकुट करायचं आहे। तर मी तुम्हाला दुसरं सुद्धा स्पीडली दाखवते, बघा पोळी अर्धी लाटून झाली आहे माझी, आता संपूर्ण दाखवलं तर भरपूर वेळ होईल, त्याच्यामुळे आता दुसरंसुद्धा आपण स्ट्रेच करतो आहे। स्ट्रेच करताना थोडी फाटणार काही हरकत नाही, फाटली तरी, कारण आपल्याला त्याचे शेवटी आपल्याला त्याचा चुराच करायचा असतो। तर अशी स्ट्रेच करत करत जायची, आता तिसरीसुद्धा पोळी मी लाटते आहे। पातळ असल्यामुळे लाटायला थोडीशी जड जाऊ शकते, पण पीठ घेऊन जर लाटलं तर ती जड जाणार नाही। थोडी मी हातावर लांब करते आणि थोडी मग मी पाठीवर लांब करते। तर बघू शकता तिसरीसुद्धा पोळी भरपूर आपली पातळ झालेली आहे आणि छान स्ट्रेच होत आहे ती पुन्हा। तर यानंतर वाळू घालण्याची स्टेप असणार आहे आपली। तर बघू शकता इथे मी सगळं जे पापडकोट माझं केलं होतं 1 किलोचं 2 किलोचं ते सगळं वाळू घातलेलं आहे आणि त्यानंतर आता तिसरी स्टेप अशी असणार आहे याची की 2 दिवस आपण वाळू घातल्यानंतर ह्या पोळ्या अशा कडक छान होतात आणि तुम्ही बघू शकता पातळ किती झालेलं आहे ते सुद्धा बघू शकता, अगदी कागदासारखं थीन असं हे झालेलं आहे। जवळून बघा तुम्ही किती पातळ आपलं पापडकुट झालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला इतपत पातळ पोळी होईल आपली, इतपत आपल्याला ते स्ट्रेच करत करायची आहे। तर आता मी थोडा चुरा त्याच्या हाताने करून घेणार आहे आणि एका कापडावर हे सगळं घेणार आहे आणि आता आपण याला पुन्हा बारीक करूया। मैत्रिणींनो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की नक्की कळवा। जसं ज्याप्रमाणे आपण शेवळ्या करतो त्याप्रमाणेच हे आपली पापडकुटाची रेसिपी आहे। पापडा ज्या बरेच जण म्हणतात त्याला, आणि विदर्भात तर खूपच प्रचलित आहे, अमरावती नागपूर अकोला या साईडला। तर इथे बघा तुम्ही, आता मी हे बेलनाच्या साह्याने बारीक करून घेत आहे। एक परत मी कापडाची त्याच्यावर ठेवलेली आहे म्हणजे लाटायला आपल्याला बारीक करायला सोपं जाईल आणि आता यांनी एक आवाजही एक वेगळाच येतो याच्यातून। तर बघा बारीक करते आहे मी, तर अशा पद्धतीने आपल्याला बारीक करत जायचं आहे आणि शेवटी जेव्हा आपण लास्ट खूप बारीक होऊन जातो तेव्हा आपण डायरेक्ट पापडकुटावर सुद्धा बेलनं फिरवू शकतो आणि जे जाड जाड भाग राहिलेला आहे आपला तो डायरेक्ट बेलण्याने सुद्धा बारीक करू शकतो। तर यात सुद्धा आपण 2 भाग करू शकतो, बरेच गृहिणी करतात, जाड जे आहे थोडंफार ते वेगळं काढतात आणि बारीक जे आहे खालचं खालचं ते वेगळं, असं 2 प्रकारचे पापडकुट ठेवतात। तर आता हे वर्षभर भरण्यासाठी भरणीत भरण्यासाठी रेडी झालेलं आहे आपलं पापडकुट, याला काहीही होत नाही आणि चवीला उत्तम लागतेच। तर मैत्रिणींनो तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की नक्की कळवा मला।